अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना आणि अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा समाजसेवक तरुण वर्ग जामनेर यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची काही मातेफिरूंनी तोडफोड केली होती। त्यानंतर परत मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले। आज पुन्हा यवतमाळ येथे आझाद मैदान येथील राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची अज्ञात मातेफिरूंकडून तोडफोड करण्यात आली आहे। अशा वारंवार घडणाऱ्या आक्षेपार्ह घटनांचा निषेध करत या घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करून या संदर्भात अतिशय कठोर कायदे शासनाने लागू करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे। जय शिवराय। आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर मुंबई येथे काही अज्ञात मातेफिरूंनी मोठा हल्ला चढवला। त्या राजगृहाची तोडफोड काही मातेफिरूंनी केली, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। परंतु त्याच्या काही 2 ते 3 दिवसानंतरच आपले आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलसुद्धा मुंबईमध्ये एका कॉमेडी शोमध्ये एका अग्रमी जोशी नावाच्या मॅडमने काहीतरी विदारक विधान केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तिने त्या ठिकाणी केला, त्याचेसुद्धा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। त्याच्यानंतर परत आता यवतमाळ येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचीसुद्धा काही मातेफिरूंनी विटंबना केली। म्हणजे एक प्रकार झाला की लगेच दुसरा तिसरा अशा अनेक महापुरुषांची बदनामी करण्याचे विधान, त्यांच्या स्मारकावर तोडफोड करून विटंबना करण्याचे प्रकार या महाराष्ट्रावर सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की आम्ही वारंवार तक्रारी करतो आहे, वारंवार या महापुरुषांच्या विटंबनाबद्दल तरुण नागरिक रस्त्यावर उतरत आहे, परंतु तरीसुद्धा काही कारवाई होत नाही आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की आपण एक चांगल्या प्रकारचा कायदा या महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर, अवमान करणाऱ्यांवर किंवा त्यांच्या स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी आपण या महाराष्ट्रात आणावा, की जेणेकरून कोणाची हिंमत व्हायला नको की त्यांनी महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दसुद्धा कोणाच्या तोंडून निघायला नको। कारण की आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कोरोनासारख्या महामारीशी आपला संपूर्ण महाराष्ट्र झुंजत आहे, परंतु हे निष्प्रवृत्तीचे लोक काही विदारक विधानं करून स्मारकाची तोडफोड करून संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे। आज मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरत आहे कारण की या निष्प्रवृत्तीच्या लोकांमुळे। तर त्यासाठी शासनाने काहीतरी एक कठोर कायदा अंमलात आणावा। परंतु आम्ही दरवेळेस येतो आहे, निवेदनं देतो आहे, परंतु काही कायदा अंमलात येत नाही आहे, त्यांच्यावर कारवाई कोणत्या प्रकारची होत नाही आहे। तर माझ्या सरकारला विनंती आहे की आता आम्ही वारंवार निवेदन देऊन आता आम्ही थकलेलो आहे, आमच्याही सहनशीलतेचा अंत या ठिकाणी होत चाललेला आहे। तर माझ्या शासनाला विनंती आहे की आता याच्यापुढे आम्ही कोणत्याही प्रकारचं निवेदन देणार नाही आहे। जर परत असा कुठला प्रकार झाला तर आम्ही सरळ आता तुम्ही कारवाई करण्याआधी आम्ही आता आमच्या पद्धतीची कारवाई करणार आहे। जर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला आम्हाला कोणालाही आपण जबाबदार धरू नये, एवढी माझी सरकारकडे विनंती आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर या निष्प्रवृत्तीच्या गुंडगिरी लोकांवर हरामखोरांवर कारवाई करावी आणि आमच्या महापुरुषांचा अपमान आपण वाचवावा, एवढी विनंती। जय जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेव्हीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।